नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका रेसिपीमध्ये। आज हे आपण बनवणार आहोत चिकन। मी थोडीशी वेगळी रेसिपी असणार आहे। मी लसणाची पात घेतलेली आहे, खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर। आता खोबरं आपण किसून घेऊया। खोबरं किसून झाल्यानंतर मी ते भाजून घेतलेलं आहे आणि चिकन मी मॅरिनेट करून ठेवलं होतं। हळद मीठ लावून एक तास भरती ठेवलेला होतं आणि आपण त्यानंतर ते शिजायला लावलेलं आहे। त्यातलं पूर्ण पाणी सुकल्यानंतर मी त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे। कांदा खोबरं काळ्या मसाल्याचं वाटण केलेलं आहे। कांदा खोबरं आलं लसूण आपलं हे वाटण घरगुती मसाला कांदा लसूण मसाला आणि चिकन मसाला टाकलेला आहे आणि हे जे वाटण आहे ते टाकलेलं आहे। छान असं परतून घ्यायचं आहे। मसाला छान मसाला त्याला मध्ये काळा केल्यामुळे त्याला छान असा कलर येतो आणि कोथिंबीर आपण भरपूर अशी टाकलेली आहे आणि लसणाची पात वाटून वाटलेली आहे। लसूण मी असा घेतलेला नाही आहे, अगदी कमी साहित्यात दरवेळेप्रमाणे ही रेसिपी आपली असणार आहे। त्यामध्ये वेगळा फक्त लसणाची पात आणि खोबरं थोडंसं किसून थोडंसं लालसर करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर जास्त टाकलेली आहे। पुन्हा थोडीशी वरून कोथिंबीर टाकणार आहे। आपण जे चिकन बनवलं होतं त्यामध्ये आपण गरम पाणी टाकून सूप बनवलेलं आहे आणि ते आपण आता त्यामध्ये टाकूया। पूर्ण मॅरिनेट एक तासभर मॅरिनेट केल्यानंतर त्यातलं पाणी सुकून दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण गरम पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे भाजी आपली अगदी चविष्ट होणार आहे। अगदी कमी साहित्यात चविष्ट असं आपण चिकनचं पालन केलेलं आहे। चिकन चांगलं शिजल्यामुळे एक तासभर आपण मॅरिनेट केल्यामुळे ते चांगलं शिजतं आणि आपण त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे त्याची चव अजून छान लागते। आपल्याला एक्स्ट्रा मसाल्यांची गरज नाही आहे, आपल्या ह्यामध्येच छान असं कालवण होणार आहे। आता आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि मॅरिनेट करून मग शिजवलं आहे। कोथिंबीरचा जास्त वापर केलेला आहे। गरमागरम भाकरी करूया। कोणत्याही प्रकारचा जास्त मसाला न टाकता अगदी साध्या पद्धतीने बनवलेला आहे आणि छानही झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।